नमस्कार, मी अर्चना केतकर. आज फाल्गुन कृष्ण चतुर्थी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. पाणी बिलांची थकबाकी ठेवणाऱ्या 4,430 नळ जोडण्या महापालिकेने वर्षभरात तोडल्या. चालत्या ट्रेनमधील प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण GRP पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आणि कोकणातून येणाऱ्या आंब्यांचे दर उतरले. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेजबुक तसंच यूट्यूब चॅनलला संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जलदेयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई केली असून April 2023 ते March 2024 या काळात 4,430 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च पर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत त्यांच्या नळ जोडण्या तोडण्याची कारवाई 1 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेला 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 201 कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. आतापर्यंत 114 कोटी रुपये वसूल झाले आहेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वर्षांची पाणी देयके जमा केलेली नाहीत त्यांनी 31 मार्च पर्यंत सगळी देयके जमा करून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. जे घरगुती नळ संयोजन धारक 31 मार्च 2024 पर्यंत थकित पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकित बिलावरील प्रशासकीय आकारातून 100% सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना तसेच व्यावसायिक नळ जोडणी धारकांसाठी लागू नाहीत. प्रभाग समिती निहाय मुंब्रा 905, कळवा 796, नौपाडा कोपरी 682, वागळे 660, दिवा 553, लोकमान्य सावरकर नगर 398, उथळसर 283, वर्तकनगर 89, माजीवडा मानपाडा 64 अशा एकूण 4,430 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तर प्रभाग समिती निहाय वर्तकनगर 71.58%, माजीवडा मानपाडा 66.61%, लोकमान्य सावरकर नगर 65.97%, उथळसर 64.24%, नौपाडा कोपरी 61.43%, मुंब्रा 50.62%, कळवा 55.33%, वागळे 39.81%, दिवा 36.85% अशी एकूण 56.61% पाणी देयकांची वसुली झाली आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगर परिसरात लोकांच्या घरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी अधिकारी वर्गाला याबाबत प्रश्न विचारले आहेत. तातडीने ही समस्या दूर झाली नाही तर आंदोलन करणार असल्याचे माजी नगरसेवक विष्णू गायकवाड यांनी सांगितलं आहे. KDMC अधिकारी कर्मचारी पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू केलं आहे. पाणी ओव्हरफ्लो होत होतं आणि पाण्याची लाईन लीक असल्याने दूषित पाणी त्यामध्ये जात होतं. आता पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली असल्याचं KDMC ड्रेनेज विभाग पर्यवेक्षकांनी सांगितलं आहे. नवी मुंबईतील MPMC बाजारात कोकणातून देवगड आणि रत्नागिरीमधून येणाऱ्या आंब्यांचे दर उतरले आहेत. आंबा खरेदीला ग्राहकांची हवी तशी पसंती दिसत नाहीये. मागील महिन्यात आंब्याच्या एका पेटीला 2,500 ते 3,500 रुपयांपर्यंत दर मिळत होता. तोच दर आज 1,500 ते 2,500 रुपयांपर्यंत झाला आहे. त्यामुळे जवळपास 500 रुपयांनी दर उतरले असल्याचं व्यापारी सांगत आहेत. अजूनही हवी तशी आंब्याची आवक नाही, मात्र येत्या काही दिवसात हीच आवक वाढून चांगल्या प्रतीचे आंबे बाजारात येतील आणि चव आणि दर दोन्हीही वाढतील असे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितलंय. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना.
सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याजमाफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 5:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. चालत्या ट्रेनमधील प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण GRP पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 25 मार्चला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये जाहिद जैती नावाचा व्यक्ती इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना तो दारात उभा राहून सेल्फी घेत होता. जाहिद हा सेल्फी व्हिडिओ घेत असताना एका चोरट्याने जाहिदच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. जाहिदने मोबाईलसाठी ट्रेनमधून उडी मारली, यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि यामध्ये त्याचा मृत्यूही झाला. त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओत तो चोरटा कैद झाला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेचच त्या आरोपीला उल्हासनगरहून अटक केली आहे. या आरोपीचं नाव आकाश जाधव असं आहे. त्याच्याकडून आणखीन एक महागडा मोबाईलही हस्तगत केला आहे. जेव्हा चोरलेला मोबाईल सुरू करण्यात आला तेव्हा माहिती पडलं की हा मोबाईल पुण्यात राहणारे प्रभास भणगे यांचा आहे, ज्यांचा 25 तारखेच्या मध्यरात्री कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात उभे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी त्यांचा मोबाईल त्याच मोबाईलहून फोन केला आणि तेव्हा माहिती पडलं की हा मोबाईल प्रभास भणगे यांचा होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कल्याण GRP वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवर एक बेवारस बॅग आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र ही बॅग जेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी उघडून पाहिली तेव्हा त्यात काही पैसे आणि दागिने आढळून आले. वाहतूक पोलिसांनी प्रवाशाला शोधून त्याची बॅग त्याच्या हवाली केली आहे. आज सकाळच्या सुमाराला कल्याण स्टेशन इथे सरकत्या जिन्याशेजारी एक बॅग बेवारसरित्या पडली होती. काही नागरिकांचं त्या बॅगकडे लक्ष गेलं आणि त्यांनी याबाबत जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाहतूक पोलीस कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डनने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बॅगेची झडती घेतली असता बॅगेमध्ये नवीन कपडे, चांदीचे दागिने आणि 30,000 रुपये एवढी रक्कम आढळली. पोलिसांनी या बॅग मालकाचा शोध सुरू केला. बॅगेत असलेल्या कागदपत्रांच्या सहाय्याने वाहतूक पोलिसांनी बॅग मालकाला संपर्कही केला. लक्ष्मीदास गुप्ता असं या प्रवाशाचं नाव होतं. आज सकाळी ते पत्नी आणि मुलासह उत्तर प्रदेशहून कल्याणला आले होते. रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर घरी जाण्याची घाई असल्याने बॅग स्टेशनवरच विसरले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुप्ता यांना आपली बॅग परत मिळाली, त्यामुळे त्यांनी वाहतूक पोलिसांचेही आभार मानले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश शिरसाठ यांनी देखील ट्रॅफिक वॉर्डन आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे. गडकोटामुळे इतिहासाबद्दलचा आदर निर्माण होतो, तसेच इतिहासाची माहिती मिळते. नुसती भटकंती न करता आपण त्याचा अभ्यास करू लागतो असं मत गड रागिणी हमीदा खान यांनी व्यक्त केलंय. गडकोटांचे संवर्धन झाले पाहिजे. आज ते तग धरून आहेत, उद्या ते दिसणारच नाहीत, त्यामुळे आजच त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि ते जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं कळकळीचं आवाहन हमीदा यांनी केलंय. शिवसेवा मित्रमंडळ ठाणे पूर्वतर्फे श्री शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी
350वे वर्ष साजरा करण्यात येते आहे. त्यानिमित्ताने 650 किल्ले सर करणाऱ्या दुर्गकन्या हमीदा यांची शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांची भ्रमंती या विषयावर शिवकालीन नाणी संग्राहक अभ्यासक प्रशांत ठोसर यांनी मुलाखत घेतली. हमीदा यांनी 650 किल्ले सर करताना आलेले अनुभव, अडचणी, मित्रांकडून मिळालेली प्रेरणा हे सांगत आप्पा परब यांनी दिलेलं प्रोत्साहनही यांचा प्रवास उलगडला. गडकोटांची सुरुवात 1990 साली रायगडपासून झाली, पण 1998 साली रायगडला पुन्हा भेट दिल्यावर आप्पांनी रायगडचा इतिहास खडानखडा सांगितला. त्यावेळी सगळेच गडकोट बघण्याचा निश्चय केला आणि 1999 साली एका वर्षात 100 किल्ले सर केले. आप्पांनी गडकोटांची माहिती दिली नसती तर गडकोटांची भटकंतीही झाली नसती असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. छत्रपती शिवरायांचे 350 किल्ले पार करायला औरंगजेबाला किती वेळ लागला असता हे त्यांचे किल्ले पाहिल्यावरच अनुभूती येते. सह्याद्रीतील गडकोट ही आपली दौलत आहे, अशी सह्याद्री आपल्याला लाभली याचा अभिमान आहे. स्वराज्याची दौलतच हे गडकोट आहेत. या गडकोटांमुळेच महाराजांना स्वराज्य जिंकता आलं आहे. काही किल्ले तग धरून आहेत, काही नामशेष होत आहेत, तर काहींचा शोध लागत आहे. नामशेष झालेल्या गडकोटांच्या चिराही आपल्यासाठी पूजनीय आहेत. काही किल्ल्यांमध्ये तर चक्क गावं वसली आहेत, त्यामुळे गडकोटांच्या खाणाखुणा शोधाव्या लागत आहेत, पण त्या दिसल्या तरीही महाराजांची प्रचिती येते अशा भावना हमीदा यांनी व्यक्त केल्या. सर्वात आवडता किल्ला कोणता हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की रायगड हा किल्ला मला अतिप्रिय आहे, कारण त्यावर माझ्या राजांचा वास होता. शिवरायांच्या गडकोटांचे वैशिष्ट्यच वेगळे आहे, त्यामुळे एका किल्ल्याची दुसऱ्या किल्ल्यासोबत तुलनाच करू शकत नाही असंही त्या म्हणाल्या. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पाणी बिलांची थकबाकी ठेवणाऱ्या 4,430 नळ जोडण्या महापालिकेने वर्षभरात तोडल्या. चालत्या ट्रेनमधील प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण GRP पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आणि कोकणातून येणाऱ्या आंब्याचे दर उतरले. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.